जियोग्राफी, नेशनल जियोग्राफी चैनल और इन केस ऑफ द डिस्कवरी चैनल, वॉट एवर विल बी द पर्सन्स हु आर डीलिंग विद द डिफरेंट कन्सेप्ट, दे ऑल आर द एक्सपर्ट्स इन व्हरायटी ऑफ द एरियाज. ह्या प्रत्येक एरियामधले एक्सपर्ट्स तुम्ही त्या चॅनल्सवर पाहता. किंवा इन दी इकॉलॉजी ऑर इन दी एंटायर वर्ल्ड, वॉट एवर आर द ऑर्गनायझेशन्स प्रोव्हाइडिंग फीडबॅक टू द गव्हर्नमेंट रिगार्डिंग द एन्व्हायरमेंट, that are having the specialized persons and those specialized persons are from these fields. तर ह्या सगळ्या फील्ड्स ज्या आपण आता पाहिल्या, त्या सगळ्या फील्ड्समध्ये आपण पुन्हा एकदा याच्या इंडिव्हिज्युअल लेवलला जाऊया की वॉट एक्झॅक्टली इज द बिहेवियरल इकॉलॉजी इज. बिहेवियरल इकॉलॉजीमध्ये आपण मेनली वॉट इज द पर्पज ऑफ दिस बिहेवियरल इकॉलॉजी, देन बिहेवियरल इकॉलॉजी इज हॅविंग द पर्पज टू स्टडी द लाईफ सायकल ऑफ इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम. आता त्या लाईफ सायकलमध्ये काय पाहायचं आपल्याला, तर त्या लाईफ सायकलमध्ये व्हॉट मे बी द लाईफ सिनॅरिओ, व्हॉट विल बी द लाईफ प्रोसेसेस ऑफ एनी इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम इन इन एनी पर्टिक्युलर एरिया, बरोबर आहे. सो इफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम इज हॅव्हिंग द नॉर्मल लाईफ, देन हाऊ इट विल बिहेव, अँड इफ इट इज हॅव्हिंग सम सॉर्ट ऑफ चेंज इन दॅट सिनॅरिओ, हाऊ दिस चेंज विल अफेक्ट द लाईफ सायकल ऑफ द ऑर्गॅनिझम. लाईफ सायकल म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की राईट फ्रॉम द रिप्रोडक्शन, बर्थ ऑफ द ऑर्गॅनिझम टू द डेथ ऑफ द ऑर्गॅनिझम, ह्या पूर्ण पिरियडमध्ये त्याच्यावर काय काय गोष्टींचा कसा कसा फरक पडतो ते सगळं आपल्याला पाहायचं आहे. दिस इज कॉल्ड एज द बिहेवियरल इकॉलॉजी, इन विच मेनली वी विल फोकस ऑन टू द रिप्रोडक्टिव्ह बायोलॉजी त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचं, बिकॉज इट्स द सेंट्रल लाईन of thought that every organism has the main motto to survive in the world, in the living world, is to propagate itself. That's a propagation झालं पाहिजे. त्याच्यामुळे if the organisms are propagating, if the organisms are reproducing, जेव्हा ऑर्गॅनिझम्सचं रिप्रोडक्शन होते, जेव्हा ऑर्गॅनिझम्सचं प्रोपगेशन होते, याचा अर्थ असा आहे की दे आर लिव्हिंग इन अ गुड ॲटमॉस्फिअर, गुड एन्व्हायरमेंट. सो रिप्रोडक्शन itself indicates that this is the normal situation for the organism. मग रिप्रोडक्शन जर होत नसेल तर व्हॉट आर द डिफरंट रिझन्स फॉर दिस अरेस्टमेंट, तर ह्या सगळ्या गोष्टी स्टडी करायच्या आहेत आपल्याला बिहेवियरल इकॉलॉजीमध्ये. सेकंडली, इन केस ऑफ बिहेवियरल इकॉलॉजी, दिस विल बी द स्टडी ऑफ इंटरॅक्शन्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स बिटवीन देअर ग्रुप अँड बिटवीन देअर सराउंडिंग्स. म्हणजे असं म्हणूया आपण की से फॉर एक्झाम्पल, इथं तुम्हाला याच्यावर पिक्चर दिसते मंकीज, या मंकीजमध्ये मंकीजचं एका से फॉर एक्झाम्पल मेल अँड फिमेल मंकीचं वेगवेगळं लाईफ आपण स्टडी करायचं. त्याच्यानंतर इफ दे आर कंबाईन देन हाऊ विल बी द प्रोसेस, तिथे आपल्याला रिप्रोडक्शन स्टडी करायचं. त्याच्यानंतर वेन दीज विल बी लिव्हिंग इन अ युनिट, देन हाऊ इट विल बिहेव. वेन इट विल बी इन अ ग्रुप ऑफ देअर ओन पीपल, त्यांच्यासोबतच त्याचे बाकीचे ऑर्गॅनिझम जर असतील तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं बिहेवियर ते करतात. त्याच्यानंतर हाऊ दे रिॲक्ट विथ द व्हेजिटेशन, हाऊ दे रिॲक्ट वेन द अदर ऑर्गॅनिझम, म्हणजे समजा तिथे जर हरणं असतील तर त्याचा काय इम्पॅक्ट पडतो यांच्यावर, त्याच्यानंतर याचे जर कन्झ्युमर्स असतील तर त्याचा याच्यावर काय इम्पॅक्ट पडतो. सो ओव्हरऑल वी कॅन से दॅट वी नीड टू स्टडी द कम्प्लीट लाईफ ऑफ द ऑर्गॅनिझम, त्या ऑर्गॅनिझमचं पूर्ण आपल्याला लाईफ स्टडी करायचं आहे अँड इट्स बिहेवियर. आणि मग त्याच्यासोबत आपण पुढे जाऊन त्याचं एक्सटेन्शन असं म्हणूया की वी विल स्टडी द रिजनल variations in the lifestyle, tyancha lifestyle madhe, tyancha life processes madhe, what exactly are the regional variations. Say for example tumhi vegvegle monkeys pahile astil tar te vegvegle region madhe vegvegle monkeys tumhala disat, but if we think of a species, species cha bakti jar vichar kela apan tar species ta sarkhich ahe asa vatte aplyala. Species is same, but its morphology, its behavior, its reproduction, these all are the different aspects. ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर मग त्याच्यामध्ये काय मेन गोष्टी आहेत की वाय दिस इज बिहेव्हिंग डिफरंटली, ते वेगळं का बिहेव करते, दिस वी नीड टू स्टडी. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आता जो स्टडी आहे तो असा आहे की वेन दिस इज द स्टडी ऑफ ऑर्गॅनिझम्स इन अ स्पेसिफिक कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट. कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा ह्या ऑर्गॅनिझम्सचा स्टडी केला जातो, जसं असं म्हणतात की तुम्हाला माहिती असेल आपल्या आजूबाजूला टायगर रिझर्व्ह आहे, मेळघाट टायगर रिझर्व्ह मध्ये टायगर कधी दिसत नाही, परंतु इफ यू विजिट दी ताडोबा, ताडोबामध्ये जंगल सफारीला जर गेले तर कुत्र्या मांजरासारखे वाघ फिरताना दिसतात अँड दे आर नॉट एट ऑल हॅव्हिंग एनिथिंग कन्सर्निंग ऑर एनी कन्सर्न विथ द पीपल रोमिंग इन द फॉरेस्ट. म्हणजे वाघ तुमच्या इतक्या जवळून जातो किंवा वाघ तुम्हाला इतक्या सहजपणे तिथे दिसतो की त्याच्यावर तुम्हाला असं वाटत नाही की हा वाघ आपण काहीतरी वेगळं पाहतोय. का असं झालं, का त्या वाघाला चिंता नाही आहे की माणसं आजूबाजून आहेत तरी चिंता नाही आहे,
बिकॉज दे हॅव गॉन अप टू लेवल ऑफ डोमेस्टिकेशन. जसं पाळीव प्राणी असतात तशा पाळीव प्राण्यासारखा तो वाघ तिथं त्या जंगलात झालाय, कारण ते जंगल हे शेवटी कसं बंदिस्त आहे, फक्त मोठं घर आहे छोट्या घराच्या जागी. हे जे बिहेवियरल डिफरन्स आहे, हा बिहेवियरल डिफरन्स हा आपल्याला अभ्यास करायचा असतो. किंवा मध्ये का एक तुम्ही स्टोरी वाचली असेल जय वाघाची, ताडोबामधल्याच वाघाची स्टोरी. सो मेनी ऑफ द पीपल्स वेर ट्राईंग टू फाइंड आउट इट्स ओन लाईफ, त्याची पूर्ण लाईफचा अभ्यास केला होता, मध्येच तो वाघ गायब झाला. मग तो कशामुळे गायब झाला, काय कारणं घडली त्याच्यासाठी, याचा सगळ्याचा अभ्यास करणारे वेगवेगळे एक्सपर्ट्स त्या फील्डमध्ये काम करायला लागले. जंगलातला एखादा वाघ जेव्हा गावात शिरतो, त्याच्यानंतर एकदा तो गावात आल्यानंतर वापस गेला, असं म्हणतात ना की काय रक्ताचा चटका लागला. एखाद्या वेळी त्यांनी जर इकडे आपण एखाद्या माणसाला खाल्ल्या गेलेला असेल, माणसाला इंजुरी केली, तर त्याच्यानंतर तो जो डेंजर होतो तो का होतो, व्हॉट वुड हॅव बीन हॅपन्ड विथ द टायगर. जसं त्यांनी एकदा एखाद्या माणसावर अटॅक केला त्याच्यानंतर तो त्याला एक शब्द आहे पर्टिक्युलरली की जेव्हा तो माणसांवरच अटॅक करतो तो वाघ, मग त्याच्या बिहेवियरमध्ये काय चेंज होतो असा. मग त्या बिहेवियरला जर आपल्याला नॉर्मलाइज करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे. दीज आर द व्हरायटी ऑफ अँगल्स विच वी नीड टू स्टडी इन द बिहेवियरल इकॉलॉजी अँड मेनी ऑफ द स्पेशलाइज पर्सन्स आर देअर इन द बिहेवियरल इकॉलॉजी. सो यू कॅन थिंक ऑफ द स्पेसिफिक ब्रांच ऑफ इकॉलॉजी. त्याच्यानंतर दिस इज द सेकंड ब्रांच विच इज कॉल्ड एज द इकोफिजियोलॉजी. इकोफिजियोलॉजी ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज द इकॉलॉजिकल फिजियोलॉजी ऑर फिजियोलॉजिकल इकॉलॉजी. बेटर टू से फिजियोलॉजिकल इकॉलॉजी. मेन इज द इकॉलॉजी. इकॉलॉजी हा शब्द महत्वाचा आहे. मग आता इकोफिजियोलॉजीमध्ये काय स्टडी करणार आहोत आपण, परत जसं बिहेवियरमध्ये सुद्धा आपण फिजियोलॉजिकल प्रोसेस स्टडी केल्या, इथे सुद्धा आपल्याला फिजियोलॉजिकल प्रोसेस स्टडी करायचे आहेत. परंतु ह्या ज्या फिजियोलॉजिकल प्रोसेस आहेत, या फिजियोलॉजिकल प्रोसेसेसमध्ये आपल्याला असं स्टडी करायचं आहे की व्हॉट एक्झॅक्टली इज द इम्पॅक्ट ऑफ द सराउंडिंग. वेन एव्हर द टर्म इकॉलॉजी विल कम, यू शुड ऑलवेज मेन्शन द वर्ड सराउंडिंग. सराउंडिंग हा शब्द प्रत्येक वेळी तुमच्या लिहिण्यामध्ये बोलण्यामध्ये आला पाहिजे की व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ सराउंडिंग ऑन द फिजियोलॉजिकल प्रोसेस ऑफ एनी ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल, इफ वी आर थिंकिंग ऑफ अ फोटोसिंथेसिस इन द प्लांट्स, इन केस ऑफ दिस फोटोसिंथेसिस what is the change in the rate of photosynthesis in different environments. Say for example, if the photosynthesis will be there in the diffuse light, shade light, and the same plant will be placed in the brighter light, what will be the difference? It means that whenever the plant is exposed to different environmental conditions, it will show change in the physiological processes. So what sort of changes it is giving us? For that purpose, we need to study the complete environment of the plant and at the same time we need to study the physiological process of the plant. Barobar hai. Sobatas asa apan ata asa vichar karuya ki in case of the again let me consider the example of this huge campaign hosted by government of India. Jawapas malade Rajiv Gandhi ni he abhiyan suru kela jacha jala mhanta tiger conservation. त्याच्यामध्ये टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी ऑफ इंडिया एस्टॅब्लिश केला आणि त्याच्यात भारतातल्या सगळ्या भागांमध्ये दे हॅव एस्टॅब्लिश द व्याघ्र प्रकल्प, टायगर कन्झर्वेशन झोन्स त्यांनी उभारले. जसं आपला मेगा टायगर प्रोजेक्ट आहे, सिमिलर टायगर प्रोजेक्ट्स आर देअर इन एव्हरी स्टेट. मग आता मला सांगा की वाय ओनली टायगर इज कन्झर्व्ड, का टायगरलाच कन्झर्व करायचं? बिकॉज दिस टायगर इज ऑल्सो कॉल्ड एज द की इंडिकेटर स्पीसीज. जर जंगलात टायगर आहे अँड इट इज गोइंग फॉर रिप्रोडक्शन, त्याचं रिप्रोडक्शन होते आहे, याचा अर्थ काय की टायगरची लाईफ नॉर्मल चालू आहे. अँड इफ द टायगर इज लिव्हिंग नॉर्मली देअर, देन याचाच अर्थ काय की त्याच्याखाली असलेले जे प्रायमरी कन्झ्युमर्स आहेत, दे आर हॅव्हिंग द नॉर्मल नंबर, दे आर हॅव्हिंग द नॉर्मल कोर्स ऑफ लाईफ, ते नॉर्मल आहेत. त्याच्यामुळे त्याच्याखालचे हर्बिओर्स नॉर्मल आहेत, हर्बिओर्स नॉर्मल आहेत, याचा अर्थ त्याच्याखालचे प्रोड्युसर्स नॉर्मल. सो if the tiger is there, then definitely all is on in a right place in any particular forest. Manje yacha artha asa aahe ki tumhi fakta ekach abhyas karta hai, parantu te tumhala idea dete sagya janglache, ani mag tyacha physiological process madhe jar kuthe barrier asel, tyacha jar reproduction hot nasel, tar mag apan kay manu ki what exactly is the thing which has happened in the forest which affected the reproduction of the tiger in a negative sense. त्याचाच जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा लक्षात येईल की त्याच्या फीडिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, किंवा त्याच्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्समध्ये काहीतरी फरक आहे, किंवा व्हॉट एव्हर वॉज द हॅबिटॅट ऑफ दॅट पर्टिक्युलर टायगर दॅट वॉज डिस्टर्ब,
देर आर हंड्रेड्स ऑफ रिझन्स. आणि हे सगळे रिझन्स जर साईट करायचे असतील तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमच्या फिजिओलॉजीवर वर्कआउट करावं लागेल. आणि ते जे फिजिओलॉजिकल प्रोसेसेस आहेत त्या फिजिओलॉजिकल प्रोसेसेसवर काय पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटचा फरक पडतो, काय पर्टिक्युलर इकॉलॉजीचा म्हणजे सराउंडिंगचा फरक पडतो, हे आपण ह्या इको फिजिओलॉजीमध्ये स्टडी करणार आहोत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इको फिजिओलॉजीवाला माणूस जो आहे, सो एव्हर विल बी द एक्सपर्ट इन द इको फिजिओलॉजी, ही शुड बी एक्सपर्ट इन दी फिजिओलॉजी ॲज वेल ॲज इकॉलॉजी. मग आता इथे असा प्रश्न येतो की वन पर्सन कॅन बी एक्सपर्ट इन द ॲनिमल फिजिओलॉजी, अदर पर्सन कॅन बी एक्सपर्ट इन द प्लांट फिजिओलॉजी. मग ॲनिमल फिजिओलॉजी आणि प्लांट फिजिओलॉजीमध्ये जे वेगवेगळे एक्सपर्ट्स आहेत दे शुड बी वर्किंग टुगेदर टू गिव्ह दी स्पेसिफिक फीडबॅक रिगार्डिंग द एंटायर फॉरेस्ट. Because they will observe the physiological processes in a particular condition. That's why this ecophysiology or physiological ecology is again the significant branch under study of the ecology. त्याच्यानंतर हा इकोफिजिओलॉजीचा एक पॅन डायग्राम दिसतंय तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की दिस इज ॲक्च्युली मर्जर ऑफ द थ्री थिंग्स, थ्री इम्पॉर्टंट थिंग्स, तीन गोष्टी आहेत. त्यातला प्रॉमिनंटली पहिला जो आहे आपण RGB म्हणतो ना, तर पहिला नंबर रेडला पकडायचा. आता रेडमध्ये पहिला नंबर काय लिहिलेला, इट इज द इकॉलॉजी अँड सेकंडली द फिजिओलॉजी. दिस इज इंडिकेटिव्ह दॅट इकॉलॉजी इज कंट्रोलिंग द फिजिओलॉजी. देन दिस फिजिओलॉजी विल बी चेंज ॲज द एन्व्हायरमेंट विल गिव्ह एनी सॉर्ट ऑफ डिफ्लेक्शन. सो हाऊ इट विल चेंज, बिकॉज ऑफ द एन्व्हायरमेंटल कंडिशन्स फिजिओलॉजिकल प्रोसेसेस विल बी मॉडिफाईड. अँड टू मॉडिफाय द फिजिओलॉजिकल प्रोसेस फॉर द लॉंगर पिरियड एव्हरी ऑर्गॅनिझम हॅज टू अडॅप्ट. सो द टर्म विल बी कमिंग इन टू प्ले ॲज अडॅप्टेशन. मग हे ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इट इज द अडॅप्टेशन. आणि मग हे जे अडॅप्टेशन्स आहेत, हे अडॅप्टेशन्स झाल्यानंतर ऑर्गॅनिझम कॅन सस्टेन, ऑर्गॅनिझम कॅन सर्वाइव, ऑर्गॅनिझम कॅन फ्लरिश, और ऑर्गॅनिझम कॅन रिप्रोड्यूस इन द पर्टिक्युलर कंडिशन. याचा अर्थ ह्या तीनही गोष्टी एकत्रितपणे अभ्यास करणारा जो माणूस आहे तो आता काही बॉटनीचा नाही आहे किंवा तो झुऑलॉजीचा नाही आहे किंवा तो एन्व्हायरमेंटल सायन्सचा नाही आहे. ही इज द पर्सन फ्रॉम द इको फिजिओलॉजी. सो दिस इज द स्पेशलाइज्ड एरिया वेअर यू पीपल हॅव टू वर्क. देन कमिंग टू द नेक्स्ट branch of ecology, that is the molecular ecology. Molecular ecology is the fascinating branch of the environmental biology ecology. He itki fascinating branch ki ata generally kay aplyala classical goshti abhyas karnyachi far jivar hote, khup sophisticated tools aplyala paijat ani khup mhanje air conditioned laboratory madhe kaam karnara loko far mothe kaam kartat asa aplyala janavte. Asach ya environment cha baatit ahe ki ॲक्च्युली सॉफिस्टिकेटेड टूल्स अँड टेक्निक्समधून काम करणे म्हणजेच मॉलिक्युलर बायोलॉजी नाही आहे. तर मॉलिक्युलर बायोलॉजी इज द स्टडी ऑफ द थिंग्स ॲट द मॉलिक्युलर लेवल. त्या मॉलिक्युलर लेवलवर आपल्याला काम करायचं आहे. अँड वॉट एव्हर इज द नॉलेज अवेलेबल फ्रॉम द मॉलिक्युलर बायोलॉजी विल बी अप्लाइड फॉर द इकॉलॉजी. म्हणजे मग आता याच्यामध्ये आपण काय करणार मॉलिक्युलर इकॉलॉजीमध्ये, मॉलिक्युलर इकॉलॉजीमध्ये परत मी त्या टायगर प्रोजेक्टवर येतो. बिकॉज दिस इज द very beautiful project framed by government of India. In the Bangalore madhe tiger conservation ta ahech aahe, sobat lion conservation pan aahe. Bangalore pasun thoda antaravar ek reserve aahe. Tar ya thikani kay kele tyanni ki they have inserted the microchip into the tiger's body and they were tracking the entire लाईफ ऑफ द ऑर्गॅनिझम. त्या टायगरची पूर्ण लाईफ ते ट्रॅक करत आहेत. त्याच्यानंतर इफ द पर्टिक्युलर टायगर वॉज इन डाऊट दॅट इट हॅज कन्झ्युम द ह्युमन बिंग्स, असं जेव्हा झालं की असा आरोप करण्यात आला किंवा हा जो टायगर आहे जंगलातला या टायगरनी माणसांना मारलंय. आता माणसाला कोणं मारलं हे माहीत नाही, पण टायगरनं मारलं की नाही मारलं हे आपण कसं प्रूव्ह करणार आहे. So for that purpose there was application of the tools from the molecular biology, and that were the tools to isolate the DNA from the feces of the tiger. Tiger chi ji vishta ahe ta vaghacha vishtetun DNA isolate kela, ani DNA isolate kela nantar tyacha madhe what kind of the consumed products were there in the digestive tract of the tiger, that were tested. Ani tyacha madhe testing madhe he lakshat yete ki whether the particular feces is having any trace of the human DNA or not. कुठे ह्युमन डीएनएचा स्ट्रेस त्याच्यामध्ये दिसतो का, हे आपल्याला ह्या मॉलिक्युलर बायोलॉजीच्या स्टडीमधून सांगितले जाते.
सोबतच मग आता टायगर आणि त्याचे कब्स याच्यामध्ये सुद्धा रिलेशनशिप जेव्हा एस्टॅब्लिश करायची असते दॅट पॉइंट ऑफ टाइम ऑल्सो दिस मॉलिक्युलर इकॉलॉजी विल कम इन टू प्ले. ह्या मॉलिक्युलर बायोलॉजीच्या आधारे पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमसाठी काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ह्या मॉलिक्युलर बायोलॉजीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. सो दीज आर द व्हरायटी ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी टूल्स अँड टेक्निक्स अवेलेबल, सॉफिस्टिकेटेड टेक्निक्स अवेलेबल विच वी कॅन यूज फॉर प्रॉस्पेरिटी ऑफ दी ऑर्गॅनिझम्स इन दी डिफरंट एरियाज, वेगवेगळ्या एरियाजमध्ये आपल्याला ते वापरता येतं. याच्यामध्ये मेनली इट इज द इव्होल्युशनरी इकॉलॉजी दिसतंय तुम्हाला याच्यावर. आता ह्या इव्होल्युशनरी इकॉलॉजी, जनरली इव्होल्युशन तर होतच ना अभ्यास करायचा आपल्याला, आता इव्होल्युशनरी इकॉलॉजीमध्ये अजून काय येणार आहे. मग जेव्हा इव्होल्युशन म्हटलं तर इव्होल्युशन मीन्स व्हॉट, द बेसिस ऑफ इव्होल्युशन इज व्हेरिएशन. ड्यू टू व्हेरिएशन accumulation over the longer period of time, whatever will be the changes in organism stabilized by the nature and led to formation of the independent species, this will be called as the evolution. म्हणजे काय इव्होल्युशनचा अर्थ असा होतो की बिकॉज ऑफ एनिथिंग, काहीतरी बदल एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये झाले, ते बदल ॲट द जेनेटिक लेवल झाले आणि ते ओवर द पिरियड ऑफ टाइम म्हणजे जनरेशन्स पर्यंत कंटिन्यू राहिले अँड समवेअर दे आर फिक्स्ड इन द जेनेटिक मटेरियल, कुठेतरी ते जेनेटिक मटेरियलमध्ये फिक्स केल्या गेले आणि त्याच्यानंतर येणाऱ्या ज्या जनरेशन्स आहेत त्या जनरेशन्स ह्या पहिल्यापेक्षा वेगळ्या झाल्या अँड दे वेअर रिप्रोडक्टिव्हली आयसोलेटेड. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन म्हणजे काय, तर त्यांचं फर्टिलायझेशन त्यांच्याच बाकीच्या ऑर्गॅनिझमसोबत होत नाही. अँड व्हेन दिस विल बी द केस, जेव्हा असं होतं त्यावेळी ज्या स्पीसीजचं फर्टिलायझेशन त्याच्या इंडिव्हिज्युअल सोबत होत नाही दॅट विल बी ट्रीटेड ॲज द इंडिपेंडंट स्पीसीज, वेगळी स्पीसीज, अँड दिस इज कॉल्ड ॲज द इव्होल्युशन. असं इव्होल्युशन घडत गेलं. आता असं नॉर्मल घडत गेलं आणि त्या प्रोसेसला इव्होल्युशन म्हणून नाव दिलं आणि इव्होल्युशनचा स्टडी हा एज ओल्ड आहे, खूप जुना स्टडी आहे. बट राईट नाऊ द इव्होल्युशनरी स्टडीज वेअर डन इन दिस कंटेक्स्ट. आता इथे काय, तर इट इज द इव्होल्युशनरी इकॉलॉजी. आता इव्होल्युशनरी इकॉलॉजीमध्ये मग काय येतोय, तर इव्होल्युशनरी इकॉलॉजीमध्ये महत्त्वाचं एक आहे द फर्स्ट थिंग, माझा कर्सर तुम्हाला दिसत असेल, पहिला शब्द आहे इकॉलॉजी लिहिलेला आहे. ह्या इकॉलॉजीमध्ये देअर इज द स्टडी ऑफ डायनॅमिक्स ऑफ द कम्युनिटी अँड इट्स एन्व्हायरमेंट, म्हणजे सगळे ऑर्गॅनिझम्स आणि त्यांची एन्व्हायरमेंट, याच्या माध्यमातून होणारे जे चेंजेस आहेत त्या चेंजेसमधून इकॉलॉजी इव्होल्युशन कसं होते, इव्होल्युशन कसं होते म्हणजे डेव्हलपमेंट कशी होते आणि नवीन नवीन स्पीसीज कशा तयार होतात, हे झालं नॉर्मल. याच्यासोबतच देअर इज वन ग्रेटर चान्स ऑफ द डिस्टर्बन्स फ्रॉम द ह्युमन इंटरफिअरन्स ऑर इन द नॅचरल डिस्टर्बन्सेस. नॅचरल डिस्टर्बन्सेस म्हणजे काय, द कॅलॅमिटी कंडिशन्स, ज्या कॅलॅमिटीज आहेत त्या कॅलॅमिटीजच्या माध्यमातून जे मोठाले चेंजेस झाले त्या चेंजेसमुळे इव्होल्युशनचं कशा पद्धतीनं डिफ्लेक्शन झालं, कशा पद्धतीनं स्पीड वाढली किंवा कशा पद्धतीनं स्पीड कमी झाली, हे आपल्याला स्टडी करायचं. इट मीन्स दॅट वी विल स्टडी द डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन बिईंग्स, व्हॉट द थिंग्स विच आर डेव्हलप्ड बाय द ह्युमन बिईंग्स, देन हाऊ इट अफेक्टेड द लाईफ ऑफ एव्हरी ऑर्गॅनिझम इन दॅट पर्टिक्युलर एरिया, हे सगळं आपल्याला स्टडी करायचं आहे. त्याच्यामुळं दिस विल बी स्टडी ऑफ सराउंडिंग इकॉलॉजी म्हटलं म्हणजे मग मी परत एकदा शब्द वापरतोय, तो इट विल बी द स्टडी ऑफ सराउंडिंग हॅविंग कंट्रोल ऑर हॅविंग रेग्युलेशन ऑफ द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन. ते जे स्टडी करायचं आपल्याला ते स्टडी करणार आहोत आपण या इव्होल्युशनरी इकॉलॉजीमध्ये. त्याच्यानंतर ह्या इव्होल्युशनरी इकॉलॉजी नंतर पुढची ब्रांच आहे विच इज अगेन द डायनॅमिक ब्रांच कॉल्ड ॲज द इकोसिस्टम इकॉलॉजी. इन केस ऑफ इकोसिस्टम इकॉलॉजी नाव we will study all the organisms परत, आणि याच्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट ॲडिशन आपण करणार आहोत ती म्हणजे दिस विल बी स्टडी ऑफ द एनर्जी फ्लो. स्टडी ऑफ द एनर्जी फ्लो म्हणजे काय, तर हिअर यू विल फाईंड वन पिक्चर, ज्या पिक्चरमध्ये फूड वेब दिलेली आहे. तुम्हाला दिसते इथं वर घुबड दिसते, त्याच्याखाली उंदीर दिसतो, त्याच्याखाली ससा दिसतो आणि त्याच्याखाली प्रोड्युसर्स दिसतात. म्हणजे ही झाली एक चेन, म्हणजे ह्याला अशा पद्धतीनं खाल्लं जाते. दुसरं आहे गवत आहे, गवतावरच जगणारी खारुताई आहे का कोणता तरी ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यावर जगणारं घुबड आहे. इकडे तिसऱ्या रस्त्यावरून गवत आहे, नागतोडा आहे, नागतोड्याला खाणारा प्रायमरी कार्निवर आहे आणि प्रायमरी कार्निवरला खाणारा हा वर घुबड आहे. हा घुबड ऑलवेज ॲट द टॉप आहे.
म्हणजे दिस इज द टॉप कार्निवर या तीनही फूड चेन मधला. परंतु मग याच्यामध्ये फूड वेब म्हणजे काय, तर फूड वेब म्हणजे हा जो नागतोडा आहे या नागतोड्याला इकडे हा उंदीरही खाऊ शकतो है ना, किंवा या नागतोड्याला डायरेक्ट घुबड खाऊ शकते, किंवा या सस्याला डायरेक्ट घुबड खाऊ शकते. सो दिस विल बी काइंड ऑफ अ मिक्सचर, दिस विल बी काइंड ऑफ अ नेटवर्क ऑफ द प्रे अँड प्रीडेटर. खाणारा आणि खाऊ घालणारा हे दोघा जणांचं हे पूर्णपणे नेटवर्क आहे. आणि ह्या नेटवर्कमध्ये वेन वी स्टडी द, आता याला आपण इकोसिस्टम इकॉलॉजी न म्हणता याला आपण कम्युनिटी इकॉलॉजी सुद्धा म्हणू शकतो ना, बिकॉज दिस इज द स्टडी ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम्स. बट वेन वी आर कमिंग टू द इकोसिस्टम इकॉलॉजी, त्यावेळी याच्यावर बाहेरच्या सगळ्या नॉन लिव्हिंग कंपोनंट्सचा, ज्याला आपण म्हणतो अबायोटिक कंपोनंट, ज्याच्यामध्ये केमिकल आणि फिजिकल इंटरॅक्शन सुद्धा आपल्याला स्टडी करायचे आहेत. अँड नॉट ओनली दॅट, नॉट ओनली दॅट, वी नीड टू स्टडी द एनर्जी फ्लो. म्हणजे आपल्याला हे पाहायला पाहिजे की व्हॉट एक्झॅक्टली इज द इल्युमिनन्स ऑर व्हॉट एक्झॅक्टली इज द रिसेप्शन ऑफ द लाईट बाय दिस प्रोड्युसर अँड हाऊ मच अमाऊंट ऑफ द एनर्जी दे विल ट्रॅप अँड फिक्स इन देमसेल्स. मग असं विचार करूया आपण की 100 युनिट ऑफ लाईट सूर्याचे आले होते येतपर्यंत, त्याच्यापैकी 75 युनिट्स यांनी प्लांट्सनी घेतले, म्हणजे 25 युनिट कुठंतरी सराउंडिंगमध्ये आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत, कुठे आहेत 25 युनिट. त्याच्यानंतर जे 75 इथं यांनी स्टोअर केले होते त्या 75 5 युनिट ऑफ एनर्जी कन्झ्युम बाय प्लांट इट सेल्फ त्यांनी स्वतःचं मेटाबॉलिझमसाठी वापरले. 70 युनिट्स ऑफ द एनर्जी वेअर पास्ड ऑन टू द नेक्स्ट लेवल ऑफ कन्झ्युमर्स, ते हर्बिवर्सवर गेलं. मग या 70 परत 5 युनिट त्यांनी स्वतःजवळ ठेवून घेतले, 65 युनिट त्यांनी सेकंडरी कन्झ्युमरकडे पाठवले, त्यांनी काही त्याच्याजवळ ठेवलं, बाकीचं उरलेलं वरच्याजवळ पाठवलं. सो ओव्हरऑल दिस एंटायर एनर्जी फ्लो हॅज टू बी बॅलन्स्ड अँड हॅज टू बी स्टडीड. याच्यामध्ये कुठे जर असा मॅक्सिमम लिकेज झाला एनर्जीचा, फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की हे इथं जे प्रायमरी सेकंडरी कन्झ्युमर्स दिसतात इथे, जर आपण इकडून म्हटलं की 65 युनिट ऑफ एनर्जी शुड बी ट्रान्सफर टू दिस लेवल आणि 65 युनिट ऑफ एनर्जी ट्रान्सफर झाली सुद्धा, म्हणजे याचा अर्थ प्रोड्युसर्स नॉर्मल आहेत, हर्बिवर्स नॉर्मल आहेत, आणि इथून पासून झालं काय की इथनं 65 त्यांनी कन्झ्युम करायला पाहिजे होते, 60 पुढे ट्रान्सफर करायचे होते. पण नक्की होते असं आहे की दे हॅव कन्झ्युम 30 युनिट्स ऑफ एनर्जी अँड ट्रान्सफर्ड ओनली 30 युनिट ऑफ एनर्जी टू द नेक्स्ट लेवल. याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला की या ट्रॉफिक लेवलला एनर्जी कन्झम्पशन हे जास्त होते. म्हणजे याचाच अर्थ काय झाला की तिथे जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत त्या आयदर दॅट इंडिव्हिज्युअल्स नंबर इज इन्क्रीज्ड किंवा दी लिकेज ऑफ एनर्जी इज देअर विच मे बी देअर इन द सराउंडिंगमध्ये आहे का कुठे आहे, ते ट्रान्सफर होत नाही आहे पुढच्या जनरेशनला. याचा अर्थ त्याच्यावरचे जे डिपेंडंट आहेत टॉप कॉर्निओर्स, दे विल नॉट सर्व्हाइव्ह प्रॉपरली, दे विल नॉट गेट द इनफ अमाऊंट ऑफ एनर्जी. मग एक वेळ अशी की त्यांना प्रॉपर एनर्जी मिळत नाही आहे म्हणून त्यांचं मरणं चालू झालं. मग ते जर मरायला लागले तर ते ज्यांना खाणारे होते ते अजून जास्त वाढतील. लक्षात येते, घुबडचा नंबर जर वाढला आणि ते जर असतील नॉर्मल पोझिशनला तर हे सगळं बॅलन्स राहील, परंतु घुबड जर मरायला लागले तर हे या लेवलचे वाढतील ना, सेकंडरी लेवलचे वाढतील, सेकंडरी कन्झ्युमरच्या लेवलचे. मग हे जर वाढले तर हे याच्या खालच्यांना खाणं सुरू करतील, म्हणजे इथला नंबर कमी होईल. मग हे मरायला लागले की इथला नंबर वाढेल, प्रोड्युसरचा नंबर वाढेल, कारण त्यांना खाणारे कमी झाले. हे तर काही डायरेक्ट गवत खात नाही, त्याच्यामुळं प्रोड्युसर्सचा नंबर वाढला, हर्बिवर्स कमी झाले, सेकंडरी कन्झ्युमर्स कमी झाले, टॉप कमी झाले. एक वेळ अशी येणार आहे की दिस विल क्रिएट हॅवॉक, कारण इथं हे जे प्रोड्युसर्स आहेत यांचा सुद्धा नंबर वाढता कामा नये, बिकॉज दे हॅव दिस लिमिटेड अमाऊंट ऑफ एनर्जी, लिमिटेड अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट्स. जमिनीमध्ये सुद्धा लिमिटेड अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट आहे, त्यांना जागेचं बंधन आहे, त्यांना येणाऱ्या एनर्जीचं पण बंधन आहे. मग त्याच्यात जर त्यांच्यामध्ये होरॅशियसली एनर्जी कन्झम्पशन सुरू झालं तर वन टाइम दिस कम्युनिटी विल बी डिस्ट्रॉय, हे पूर्ण कम्युनिटी डिस्ट्रॉय होते. अँड दिस विल कॉस्ट टू द एंटायर नेचर, पूर्ण निसर्गावर त्याचा परिणाम होणार आहे. दॅट्स वाय दिस इकॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट विच स्टडीज द इकोसिस्टम. हिअर इट इज द पॉप्युलेशन इकॉलॉजी, हे लोक फार महत्त्वाचे असतात जे इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम्सच्या ग्रुपची स्टडी करतात. याच्यामध्ये काय काय स्टडी करतात पाहते, इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमचं एज वाईज स्टडी करतात, त्याच्या स्टेज वाईज स्टडी करतात, त्याच्या साईज वाईज स्टडी करतात, त्याच्या सेक्स वाईज बिहेवियर वाईज स्टडी करतात. आणि याच्या भरोशावर
they used to formulate the characteristics of the population. त्या पॉप्युलेशनचा डेन्सिटी किती आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, त्याचा सेक्स रेशो कसा आहे, त्याचं स्पेशल डिस्ट्रीब्युशन कसं आहे, हे सगळे फिगर्स तुम्हाला आपल्या भारतामध्ये दर 10 वर्षाला एक सर्वे होत असतो, पॉप्युलेशन सर्वे होत असतो. ज काय म्हणतात त्याला, जनसंख्या लोकसंख्या निर्धारण, बरोबर आहे. ते पूर्ण ऑल ओव्हर इंडिया ते अभियान राबवले जाते, बरोबर. तो 2001 2011 आता 2021ला ते होणार आहे. आणि ते झाल्यानंतर हे सगळे फिगर्स आपल्याजवळ येत असतात. विकिपीडियावर जर तुम्ही पाहिलं तर इंडियन पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक्स हे दिसतात तुम्हाला, की आपला डेन्सिटी किती आहे. डेन्सिटीचा अर्थ काय आहे, एका पर्टिक्युलर एरियामध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ ह्युमन बिईंग्स आर देअर, ते डेन्सिटी सांगते. तुम्हाला माहिती आहे की उत्तर प्रदेश इज द डेन्स स्टेट ऑफ द इंडिया. तिथं तसाच तर एरिया त्यांचा मोठा आहे, तेवढा मोठा एरिया असून सुद्धा तिथे खूप जास्त लोक तेवढ्या एरियात राहतात. म्हणजे मिनिमम ज्या एरियामध्ये जितके लोक राहायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त लोक तिथं राहतात. त्याच्यानंतर एज डिस्ट्रीब्युशन, तुम्हाला माहिती आहे आता मागच्या काही वर्षांमध्ये तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की इंडिया इज द फर्स्ट क्लास कंट्री, इंडिया इज द कंट्री ऑफ यूथ और इंडिया इज द यंग नेशन, बरोबर आहे. का बरं, कारण 2011 जनगणनेतून जो आकडा बाहेर आला तो आकडा आपल्याला असं सांगतो की 60% पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज इन बिटवीन 20 to 30 age, 20 to 30 वयोगटातले लोक हे 60% वर आहेत. का बरं समजलं आपल्याला, कसं समजलं, कारण आपण पूर्ण देशाचा स्टडी केला. दॅट वॉज द स्टडी ऑफ द पॉप्युलेशन. स्पेशल डिस्ट्रीब्युशन हे परत तसंच आहे की कोणत्या भागात किती लोक राहतात. मुंबईच्या धारावी पार्टमध्ये जर विचार केला आपण तर धारावीमध्ये असं म्हणतात की जिथं एका पर्टिक्युलर असं म्हणूया आपण की 1 meter by 1 meter एरियामध्ये एक माणूस जर राहायला पाहिजे असेल तर तिथं त्या एका मीटर बाय एक मीटर एरियामध्ये 10 लोक राहतात. अँड ॲट द सेम टाइम तिथला जुहू बीचचा जर एरिया पाहिला तर जिथं 1 meter by 1 meter by 1 meter आपण एक इंडिव्हिज्युअल म्हणतो तर तिथं त्या ठिकाणी 1000 meter by 1000 meter by 1000 meter ह्या रेशोमध्ये एक माणूस राहतो. अंबानी साहेबांचं घर जर पाहिलं तर त्या घरामध्ये 1000 लोक राहायला पाहिजे होते, पण तिथं 3-4 लोक राहतात. सो दिस इज द वे इन विच दिस स्पेशल डिस्ट्रीब्युशन विल गिव्ह यू आयडिया अबाउट द डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉप्युलेशन. मग याच्यात कशा पद्धतीने या पॉप्युलेशनचं प्रोग्रेस आहे, वेदर दे आर ग्रोईंग नॉर्मली ऑर नॉट, मध्ये आपल्या भारतामध्ये हम दो हमारे दो अभियान आलं होतं खूप वर्षापूर्वी. तुम्ही पिक्चर्समध्ये पाहिलं असेल की त्या पिरियडमध्ये, म्हणजे मला असं वाटतं की तो पिरियड होता 1980 वगैरे, त्या पिरियडमध्ये फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन्स करायला कंपल्सरीच केलं होतं. गव्हर्नमेंट एम्प्लॉई यांना करा पटकन फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करा, आणि त्यांना हे पण कंपल्सरी केलं होतं की तुम्ही लोकांना धरून आणि त्यांचं ऑपरेशन करून घ्या, बायका पुरुष सगळ्यांचं. आणि का, कारण आपल्याला प्रश्न होता की टू कंट्रोल द पॉप्युलेशन. आणि मग त्यांनी अभियान जारी केलं की एक कपल दोन मुलं, हम दो हमारे दो. आणि हे अभियान अजूनही चालू आहे, आताही आता तुम्हाला माहिती आहे की जर तिसरा पत्य असेल घरात तर ही विल नॉट बी गिवन विथ एनी काइंड ऑफ स्कॉलरशिप, त्यांना काही स्कॉलरशिप मिळणार नाही, बरोबर आहे. मग हे जे अभियान आहे, आता ह्या अभियानात अजूनही पुढचा टप्पा काढते आहे गव्हर्नमेंट की हम दो हमारा एकच पाहिजे. आता कसं चालणार आहे पुढे, ह्याचे परिणाम सुद्धा आपल्या समोर येणार आहेत. आता हम दो हमारे दोचे परिणाम सुद्धा येणार आहेत. जसं आता आपण यंग नेशन म्हणतोय भारताला, बरोबर आहे, पण इथून पासून जर 20 वर्षानंतरची कंडिशन केली तर भारत हा वृद्धांचा देश नाही बनणार का. मग हे सगळे एकट्या म्हातारे होतील ना. सो दॅट मे बी द डेंजर, ते पण डेंजर आहे. आणि ह्यासाठीच अशा पद्धतीनं जेव्हा कुठली पॉलिसी राबवली जाते त्यावेळी त्याच्यावर विचार करण्यासाठी वी शुड हॅव इनफ डेटा, आणि तो डेटा येतो ह्या पॉप्युलेशन इकॉलॉजीमधनं. सिमिलरली एनहान्स्ड लेवल विल बी द स्टडी ऑफ कम्युनिटी इकॉलॉजी. या कम्युनिटी इकॉलॉजीमध्ये आता आपण पूर्ण नॉट ओनली वन इंडिव्हिज्युअल स्पीसीज, त्या फक्त एका स्पीसीजचा नाही तर त्या स्पीसीजच्या आजूबाजून असणाऱ्या सगळ्या ऑर्गॅनिझम्सचा आपल्याला अभ्यास करायला लागतो. दॅट इज कॉल्ड एज द कम्युनिटी इकॉलॉजी. त्याच्यापुढे आहे ही लँडस्केप इकॉलॉजी. लँडस्केप इकॉलॉजीमध्ये हे सगळ्यात जास्त पैसे कमावणारे लोक आहेत लँडस्केप इकॉलॉजीमधले. दिस लँडस्केप इकॉलॉजी इज द पर्टिक्युलर ब्रांच विच विल स्टडी द ह्यूज प्लॅटफॉर्म्स, मोठ्याले प्लॅटफॉर्म स्टडी करतात ते. मोठ्याले प्लॅटफॉर्म्स म्हणजे काय, तर अख्ख्या मेळघाट टायगर रिझर्वच्या टॉपॉलॉजीचा स्टडी करणे. म्हणजे काय, तर मेळघाट टायगर रिझर्वमध्ये किती हिल्स आहेत, त्याच्यातल्या हिल्सच्या हाईट्स काय आहेत, त्याच्यामध्ये स्लोप्स कसे आहेत, कोणत्या स्लोपवर कोणत्या प्रकारचं व्हेजिटेशन आहे, कोणत्या स्लोपवर व्हेजिटेशन कमी आहे,
कुठून पासून पाणी जे आहे त्या पाण्याचा फ्लो कसा आहे, पावसाचं पाणी कसं वाहते, जे काही एस्टॅब्लिश्ड वॉटर बॉडीज आहेत त्या वॉटर बॉडीज किती प्रमाणात वाढल्या कमी झाल्या आहेत. सो दिस ऑल विल बी देअर इन द लँडस्केप इकॉलॉजी. अँड दिस लँडस्केप इकॉलॉजी टू द मॅक्स जर आपण विचार केला तर अमेझॉन नदीची लँडस्केप इकॉलॉजी करणे, म्हणजे विचार करा की त्याच्यासाठी पूर्णपणे हा एरियल व्ह्यू त्याचा अभ्यास करायचा आहे. जसं इथे तुम्हाला फोटो दिसतात आहे हे पूर्ण एरियल व्ह्यूज आहेत. आणि हे काही फक्त हवेतून पिक्चर घेतल्यानंतरच हा अभ्यास होते असं नाही आहे, तर यू विल हॅव टू व्हिजिट द पर्टिक्युलर एरिया. त्या पर्टिक्युलर एरियाला व्हिजिट करून त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. सो दिस इज द लँडस्केप इकॉलॉजी. लास्ट वन कन्झर्वेशन इकॉलॉजी और कन्झर्वेशन बायोलॉजी. कन्झर्वेशन इकॉलॉजीमध्ये आता हा मॉडर्न केक आहे. याच्यामध्ये काय की हाऊ द पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्स विल बी कन्झर्व, कसं कन्झर्व करायचं पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम, त्यानंतर पर्टिक्युलर फॉरेस्ट और पर्टिक्युलर रिजन, एक पूर्ण एरिया कसा कन्झर्व करायचा. हे जे जसं आता आपलं पोहरा एक रिझर्व फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर झालं, आधी नव्हतं पोहरा, का बरं रिझर्व फॉरेस्ट डिक्लेअर झालं, कारण असं जाणवत होतं की त्या पोहरामध्ये जे काही व्हेजिटेशन आहे, जे काही फ्लोरा फॉना आहे, दे आर डिक्लाइनिंग. त्याच्यामुळे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी इट हॅज बीन डिक्लेअर्ड ॲज द रिझर्व फॉरेस्ट. आणि रिझर्व फॉरेस्ट म्हटलं की आता त्या फॉरेस्टमध्ये पाय जरी टाकला तरी तुम्हाला धोका आहे. पोहरा हे रिझर्व फॉरेस्ट झाल्यानंतर त्या पोहऱ्यामध्ये हरणाची शिकार करून खाणारे लोक मटण शिजवल्यानंतर त्या भांड्यासहित उचलून आणले आणि त्यांच्या पोटात काय काय त्याच्यातला डी एन ए टेस्ट करून त्यांना कल्प्रिट घोषित केलं. सो यू कॅन इमॅजिन हाऊ डेंजरस थिंग इज इन वाईल वी आर एंटरिंग इन टू द रिझर्व फॉरेस्ट. रिझर्व फॉरेस्टमध्ये मागच्या काही दिवसापूर्वी तुम्ही न्यूज वाचले असेल पेपरमध्ये, वर्षभरापूर्वी आपले मला वाटते काय पर्यावरण मंत्री होते बाळासाहेब, टायगर फॉरेस्टमध्ये ताडोबाच्या फॉरेस्टमध्ये फक्त जीपच्या खाली उतरले आणि खाली उतरून फोटो काढले. एवढा मोठा मिनिस्टर असून सुद्धा त्याच्यावर इतक्या जास्त प्रमाणात क्रिटिसिझम झाला आणि मंत्रीपद सोडावं लागलं इथपर्यंत कारवाई गेली ती. का बरं? बिकॉज दिस कन्झर्वेशन बायोलॉजी इज प्रोव्हायडिंग दी स्ट्रिंजंट रूल्स. इतके स्ट्रिंजंट रूल्स आहेत की ह्या रूल्समुळे आता ते पर्टिक्युलर एरियाज सिक्युअर केले गेले, प्रोटेक्ट केले गेले. कशासाठी प्रोटेक्ट केले गेले? बिकॉज वी वॉन्ट टू प्रोटेक्ट एव्हरी ऑर्गॅनिझम, नॉट एनी वन पर्टिक्युलर काइंड ऑफ ऑर्गॅनिझम. We need to protect the every organism in that that forest. That's why this conservation biology is the very important branch which we need to follow these days. Last one, ya saglyat shevti ek ahe he bahe itha tumhala he picture diste ek ya picture madhe 2008 cha ek picture ahe, 9 cha ahe, 10 cha ahe, 11 cha ahe. Hi story ashi ahe ki ha kalva bandhayla ghetla hota government ki, ani jeva kalva bandhayla ghetla na tevha particular environmental जे प्रोटेक्शनसाठी काम करतात किंवा ज्याला आपण म्हणतो की एन्व्हायरमेंटसाठी नेहमीसाठी ॲजिटेट करणारा ग्रुप जो आहे, त्यांनी याच्यावर आर्ग्युमेंट केली होती की दिस विल लॉस द बायोडायव्हर्सिटी टू द ग्रेटर एक्सटेंट. कारण कालवा तयार केल्यामुळे तिथं जे काही व्हेजिटेशन आहे ते व्हेजिटेशन तिथं मारल्या जाईल आणि त्याच्यामुळं नुकसान होईल, शेतकऱ्यांचा फायदा होईल पण तिथलं जे डायव्हर्सिटी आहे त्या डायव्हर्सिटीचं नुकसान होईल. पण नंतर असं झालं की 2009 सालचं पिक्चर तुम्हाला दिसतंय, 2010 सालचं पिक्चर दिसतंय आणि 2011 सालचं पिक्चर दिसतंय. 2011 साली यू विल फाइंड दॅट इट हॅज कम्प्लीट रिस्टोरेशन ऑफ द फॉरेस्ट. जसंच्या तसं त्याच्या भोवती पूर्ण आहे, आता तिथं पाणी पण आहे आणि तिथे ते फॉरेस्ट पण आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज द रिस्टोरेशन अँड दिस रिस्टोरेशन इज अगेन स्टडीड इन अनदर वर्ल्ड दॅट इज कॉल्ड ॲज द इको टॉक्सिकॉलॉजी. हा रिस्टोरेशनचा भाग झाला. आणि रिस्टोरेशनच्या सोबतच एक दुसरा महत्त्वाचा भाग काय, तो आहे रिस्टोरेशन इकॉलॉजी. रिस्टोरेशन इकॉलॉजी किंवा त्याच्या पुढे जाऊन इकोटॉक्सिकॉलॉजी, आता या शब्दावरूनच लक्षात येते आपल्या. इकोटॉक्सिकॉलॉजी म्हणजे काय? तर इन पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट इफ समथिंग इज इंट्रोड्यूस्ड अँड दॅट हॅज वर्क्ड ॲज द टॉक्सिक एलिमेंट फॉर द स्पेसिफिक ऑर्गॅनिझम, दॅन इट हॅज टू स्टडी टू द ग्रेटर एक्सटेंट फॉर इट्स पर्टिक्युलर टार्गेट ऑर्गॅनिझम अँड व्हॉट वॉज द रिझन. फॉर एक्झाम्पल, आपल्या अमरावती शहराच्या थोड्या अंतरावर सोफिया इंडिया बुल्सचा पॉवर प्रोजेक्ट आला. आता हा इंडिया बुल्सचा पॉवर प्रोजेक्ट आल्यानंतर त्याच्यातून जे काही इमिशन्स बाहेर येतात त्या इमिशन्समुळे तिथल्या आजूबाजूच्या फ्लोरा और फॉनावर काही फरक पडला आहे का?
याचा अभ्यास करणारे काही ग्रुप्स आहेत जे काम करत आहेत त्याच्यावर, आणि अजून त्याच्यावर काम करण्यासाठी भरपूर स्कोप आहे. आणि मग जर असं जाणवलं की त्या इमिशन्समुळे त्याच्या आजूबाजूनच जो काही फ्लोरा आणि फौना आहे त्याच्यावर काही निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो, तर त्या निगेटिव्ह इम्पॅक्टला रिस्टोर करण्यासाठी आपल्याला काही करता येईल का? त्याच्यातून जे काही इमिशन्स बाहेर पडतात त्या इमिशन्सला ट्रॅप करणारे काही ऑर्गॅनिझम्स, काही प्लांट्स आपण तिथं नव्याने प्लांट करू शकतो का, की दे विल ऍब्झॉर्ब द पॉल्युटंट्स, ते पॉल्युटंट्स ऍब्झॉर्ब करतील असं काही आपण तिथं प्लांटेशन करू शकतो का? सो सिमिलर काइंड ऑफ सजेशन्स जे कोणी देतील दे विल बी द पर्सन फ्रॉम द स्टडी ऑफ इको टॉक्सिकॉलॉजी. टॉक्सिकॉलॉजीचा स्टडी करायचा, परंतु तो कशासाठी करायचा आहे, तर तो पूर्ण एन्व्हायरमेंटसाठी करायचा आहे, तो पूर्ण सराउंडिंगसाठी करायचा आहे. सो ओव्हरऑल दीज ऑल आर द ब्रांचेस. आणि हे काही मी फक्त तुम्हाला हा टिप सांगितला आहे, आईसबर्गचा टिप सांगितला, अशा इतक्या साऱ्या सगळ्या ब्रांचेस आहेत, स्पेशलाइज एरियाज आहेत इकॉलॉजीमध्ये स्टडी करण्याचे. अँड जितकं तुम्ही स्पेशलाइज आणि फोकस्ड काम कराल तितकं तुम्हाला जास्त वॅटेज याच्यामध्ये मिळण्याचा चान्स आहे. सो दीस ऑल इज अबाउट द स्टडी, ऑर दिस इज ऑल अबाउट द पर्टिक्युलर स्कोप ऑफ इकॉलॉजी. किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आणि किती जास्त काम आपण करू शकतो ते सांगणारं हे पूर्ण आज आपण पाहिले ह्या सगळ्या ब्रांचेस आहेत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा ब्रांचेस आहेत, तुम्ही कोणत्याही दिशेनं विचार करा पर्यावरणाचा, यू विल फाइंड द न्यू ब्रांच ऑफ स्टडी. सो मला असं वाटतं की हा जो पॉईंट आहे तुमच्या सिलेबसमधला, याच्यावर स्पेशली तुमच्या स्कोप अँड कन्सेप्ट ऑफ इकॉलॉजी यावर प्रश्न विचारला जातो, त्यावेळी तुम्हाला हे, मागच्या वेळी आपण जे चर्चा केली दॅट वॉज द कन्सेप्ट ऑफ इकॉलॉजी, अँड टुडे वी डिस्कस्ड अबाउट द स्कोप ऑफ इकॉलॉजी, की किती जास्त स्कोप आहे फ्रॉम द सिंगल ऑर्गॅनिझम ऑर फ्रॉम द सिंगल एलिमेंट ऑर केमिकल एलिमेंट टू द कम्प्लीट ग्लोब. दिस इज द एरिया, दिस इज द स्कोप ऑफ स्टडी इन द इकॉलॉजी. सो मला असं वाटतं की आता आपला हा पहिला पॉईंट 1.1, 1.2 आपला कम्प्लीट झाला आहे. So we will start with the next and fresh topic in the next session, next lecture. ठीक आहे, काही प्रश्न असतील तर विचारता येतील, किंवा तुमच्यापैकी काही लोक थोडीशी गडबड अशी झाली की मी तुम्हाला गुगल क्लासरूमची लिंक पाठवली होती, किती लोकांनी जॉईन केलंय एकदा माईक ऑन करा. सगळ्यांनी केलं, गुगल क्लासरूम जॉईन केलाय. आणि एक लक्षात घ्या, सर जॉईन तुमचा क्लास बायोलॉजी आहे का एम ए बी ए? बायोलॉजी ना, तर क्लासचं टायटल एकदा पाहा, बायोलॉजी मध्येच आहात की एम ए बी क्लास मध्ये आहात? दोन वेगवेगळ्या क्लासरूम मध्ये आहे, तर यू शुड बी इन अ बायोलॉजी क्लास. ठीक आहे, आणि ज्यांनी नॅशनल जॉईन केलं त्यांच्यासाठी ती लिंक तुमच्या मित्रांना मैत्रिणींना मागा आणि त्या गुगल क्लासरूम मध्ये जॉईन व्हा. सोबतच एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा इंडिपेंडेंटली तुमच्या क्लासरूमसाठी केलेला आहे मी, त्याला सुद्धा तुम्हाला जॉईन करायचं आहे. मी त्याची सुद्धा लिंक त्या गुगल क्लासरूममध्येच पेस्ट करतो, तिथून तुम्ही ते जॉईन करा. ठीक आहे, चलो उद्या भेटू मग परत. ओके, थँक्यू सर. ओके सर, बाय. थँक्यू सर, बाय.